शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शिंदे बंधू घेऊन आलेत एस्कॉर्ट्सचे पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर। पॉवर ट्रॅकची खास वैशिष्ट्ये पॉवरफुल इंजिन, हाय ट्रॅक्शन, पॉवर स्टीअरिंग, कमी इंधन, देशातील सर्वात किफायती ट्रॅक्टर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोना नंतर शेवाळ शेतीला अधिक महत्व प्राप्त होत आहे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्पुरुलिना टॅबलेट या शेवाळापासून बनवल्या जातात। अशा या शेवाळाची यशस्वी शेती सांगलीच्या इस्लामपूर येथील तरुण सिद्धांत जाधव करत आहेत। पाण्यात केली जाणारी शेवाळ शेती शेतकऱ्यांसाठी भविष्यातील फायदेशीर शेती ठरू शकते। कोणत्याही संकटाविना अत्यंत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती सांगलीच्या इस्लामपूर येथील तरुण सिद्धांत जाधव करत आहेत। ही शेती म्हणजे जमिनीवरील नसून ती पाण्यातील शेवाळ शेती आहे। फूड सप्लिमेंट म्हणून शेवाळ मधून तयार होणाऱ्या पावडरचा उपयोग आता मोठ्या प्रमाणात होतोय। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्पुरुलिना टॅबलेट बनवून त्याच्या विक्रीचा व्यवसाय स्वतः जाधव करत आहेत। तर भविष्यातील शेती आणि गरज म्हणून शेवाळ शेतीकडे बघितले पाहिजे असे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। शेती करणं स्पुरुलिनाची एकदम सोपी गोष्ट आहे। फक्त स्पुरुलिनाच्या मार्केटिंगसाठी लोक दजत नाहीत। कारण काय की स्पिरुलिनाचं मार्केटिंग कसं करायचं, ह्याच्या टॅबलेट कशा तयार करायच्या, किंवा ह्याचं ब्रँडिंग कसं करायचं, ह्याचं पॅकेजिंग करून मार्केटपर्यंत पोहोचायचं कसं, हा लोकांच्या मनात सगळ्यात मोठा संभ्रम आहे। प्रत्येक लोकांची एकच शंका आहे की मी तयार करतो हे खपवायचं कुठं। खपवण्यासाठी सुरुवातीला थोडे दिवस तुम्हाला स्वतःला इफोर्ट घ्यावे लागतील। इफोर्ट घ्यावे म्हणजे काय करायचं, तर मेडिकल स्टोरना भेटावं लागेल, डॉक्टरना भेटावं लागेल, तुम्हाला त्याच्या योग्य पद्धतीने त्याची जाहिरात केली पाहिजे, ह्यामध्ये काय आहे, ह्याचे अनालिसिस कसे करायचे, ह्यातून काय काय कंटेंट मिळतात, हे लोकांपर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचवत नाही तोपर्यंत लोकांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस तयार होणार नाही आणि लोक तुमचा प्रोडक्ट घेणार नाहीत। एक चार लोकांना तुमचा रिझल्ट दिसला की बाबा हे घेतल्यानंतर माझी एनर्जी लेवल चांगली राहते, मला तरतरी राहते, तर ह्या गोष्टी जशा लोकांना समजत जातील तसतसं हे तुमच्या माउथ पब्लिसिटीचा जो भाग आहे हा तुमचा तुम्हाला मार्केटिंगसाठी चांगली मदत करू शकतो। कारण ह्याच्यासाठी तुम्हाला फुल टाईम द्यावा लागतो। तुम्ही साईड बाय साईड करायचा हा बिझनेस नाही आहे। तुम्ही फुल टाईम जर ह्यात देत असाल तर तुम्हाला 100% यश मिळेल। पण जोडधंदा म्हणून ह्याच्याकडे बघू नका, कारण थोडंच केलं त्यातनं उत्पादन पण तेवढ्याच पटपटीत मिळतं। कारण साधारणतः 1000 लिटर पाण्यापासून आपल्याला 1 किलो ड्राय पावडर दर महिन्याला मिळते। ओके, त्यामुळे दर महिन्याला 1 किलो आपल्याला किती लिटरची टँक तयार करायची ह्याच्यावर पण एक बंधन राहतं। साधारणतः आता आपली युनिट आहे, आपलं युनिट साधारणतः 20,000 लिटरच्या आसपासचं युनिट आहे, तर आपल्याला इथून 20 किलो दर महिन्याला पावडर निघते। तर ह्या पावडरची आपण टॅबलेट करून त्याचं ब्रँडिंग कसं करायचं ह्याच्यावर जास्त फोकस करायला लागतो। तर त्याच्यासाठी थोडंसं डिवोशन गरजेचं आहे। त्यामुळे साईड बिझनेस म्हणून ह्याच्याकडे न बघता फुल टाईम बिझनेस म्हणून जर केला तर साधारणतः ही शेती तुम्हाला 1000 स्क्वेअर फूटची जरी शेती तुम्ही केली तर महिन्याला तुम्हाला 25 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान प्रॉफिट मिळवून देऊ शकते आरामात।